पर्यटन संचालनालयाच्या महाराष्ट्र शासन आयोजित जुन्नर द्राक्ष महोत्सव 2021 उद्घाटन शिरूर लोकसभेचे खासदार संसदरत्न डॉ अमोल कोल्हे यांच्या शुभ हस्ते आणि जुन्नरचे आमदार अतुल बेणके, माजी आमदार शरददादा सोनवणे, पर्यटन संचालनालयाच्या उपसंचालिका सुप्रिया करमकर दातार, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे दीपक हरणे, विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सत्यशील शेरकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संजय काळे, कृषी रत्न अनिल तात्या मेहर, अखिल भारतीय भाजीपाला उत्पादक संघाचे अध्यक्ष श्रीराम गाढवे, जिल्हा परिषद सदस्य अंकुश आमले, मोहित ढमाले, पंचायत समिती सभापती विशाल तांबे, गटविकास अधिकारी शरदचंद्र माळी, विजय कानडे, उपविभागीय कृषी अधिकारी मनोज कुमार ढगे, तालुका कृषी अधिकारी सतीश शिरसाट, कृषी विज्ञान केंद्र नारायणगावचे प्रमुख प्रशांत शेटे, जुन्नर तालुका विकास संस्थेचे अध्यक्ष यश मस्करे, जुन्नर तालुका द्राक्ष उत्पादक संघाचे अध्यक्ष जितेंद्र बिडवई यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. या महोत्सवामध्ये पर्यटकांना द्राक्षबाग भेट, बैलगाडी रपेट, घोडेस्वारी, ट्रॅक्टर राईड, आदिवासी नृत्य, गोफ, वासुदेव, नंदी बैल, लोककला, हेरिटेज वॉक, कॅम्प फायर, पक्षी निरीक्षण, प्राचीन लेणी भेट, गड किल्ले ट्रेक, पेंटिंग, कॅम्पिंग, बोटिंग, ग्रामीण खाद्य संस्कृती या सगळ्याच बाबींचा अनुभव घेता आला. या महोत्सवामध्ये बचत गटांचे विविध प्रकारचे स्टॉल उभारण्यात आले होते. यामध्ये खाद्याचे, द्राक्ष आणि द्राक्ष ज्यूस, मणुके, सेंद्रिय गुळ, चिक्की, शेती अवजारे, हस्तकलेच्या वस्तू, जैविक स्लरी, त्याचबरोबर ऊसाचा रस अशा अनेक वेगवेगळ्या प्रकारचे स्टॉल पर्यटकांना यावेळेस आकर्षित करत होते. जुन्नर तालुक्यात 5,000 एकर द्राक्ष बागा असून या मातीतील द्राक्षे गोड, मधुर आणि रसाळ आहेत. तसेच या भागातील द्राक्षे मोठ्या प्रमाणात परदेशात निर्यात केली जातात आणि म्हणूनच या मातीतील शेतकऱ्यांचा सन्मान व्हावा या उद्देशानं द्राक्ष पीक स्पर्धेचे आयोजन देखील यावेळेस करण्यात आलं होतं. या स्पर्धेत द्राक्ष किंग हा मानाचा पुरस्कार अजय जयवंत शिंदे हिवरेतर्फे नारायणगाव यांना मिळाला. तर यामध्ये दीपक हरिभाऊ वायकर, गुंजाळवाडी, राम जनकू वाघ, पिंपळवंडी, रामदास तात्याबा यादव उंचखडक राजुरी आणि तुकाराम दत्तात्रय ताम्हाणे डिंगोरे यांना उत्तेजनार्थ बक्षिसं मिळाली आहेत. सर्व पुरस्कर्त्यांचा यावेळेस मान्यवरांच्या शुभहस्ते सन्मान चिन्ह आणि सन्मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला. यावेळेस मनोज हाडवळे यांची पर्यटन संचालनालयाच्या वतीनं पर्यटन प्रशिक्षक म्हणून नेमणूक झाल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. जुन्नर पर्यटन विकास संस्था, जुन्नर तालुका द्राक्ष उत्पादक संघ, महाराष्ट्र शासनाचा कृषी विभाग, कृषी विज्ञान केंद्र आदी संस्थांनी हा द्राक्ष महोत्सव यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतलेत. या कार्यक्रमाचा प्रास्ताविक जितेंद्र बिडवई यांनी केला तर सूत्रसंचालन शितोळे, दीपाली डुंबरे आणि फकीर आतार यांनी केलं. जुन्नरच्या पर्यटनात वाढीसाठी शिवसंस्कार सृष्टी, शिवनेरी लेण्याद्रीवरील रोपवे, पुणे नाशिक रेल्वे, त्याचबरोबर फूड पार्क, शीतगृह उभारणी या सर्वच गोष्टी लवकरच पूर्ण होतील. तसेच लेण्याद्री या ठिकाणी भाविकांकडून घेतला जाणारा कर हा बंद होण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचंही खासदार अमोल कोल्हे यांनी यावेळेस सांगितलं. जुन्नरचा शेतकरी हा अतिशय कष्टाळू असून तो निर्यातक्षम मालाचं उत्पादन घेत आहे. गेल्या 3 वर्षांपासून निसर्गाच्या लहरीपणामुळे त्याचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. त्यामुळे निर्यातीबरोबरच देशातील पर्यटकांना जुन्नरमध्ये आकर्षित करून द्राक्ष महोत्सवाच्या माध्यमातून स्थानिक शेतकऱ्यांना खूप मोठा फायदा होणार आहे. भविष्यात हा महोत्सव मोठ्या प्रमाणात होण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचंही आमदार अतुल बेणके यावेळेस म्हणाल्यात. संपूर्ण महाराष्ट्रात 20 ठिकाणी हे वेगवेगळ्या प्रकारचे महोत्सव होत असून जुन्नरमधला हा द्राक्ष महोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होत आहे. यामुळे पर्यटन वाढीला चालना मिळणार असून स्थानिक लोकांचं जीवनमान देखील उंचवणार असल्याचं पर्यटन संचालनालयाच्या उपसंचालिका सुप्रिया करमकर दातार या म्हणाल्यात. तुझी भेट घेऊ तुझी पांडुरंगा, कशी भेट घेऊ तुझी पांडुरंगा, निरोप हा माझा द्यावे तू बाल सांगा. आणि हा सेंद्रिय द्राक्षाचा चूर्ण ही एक वेगळी व्हरायटी आहे. कुठलाही प्रिझर्वेटिव्ह नाही, कुठलाही नाही, द्राक्षाची कुठली व्हरायटी एनआरसीनी डेव्हलप केलेली आहे आणि खास त्याचा ज्यूस साठी युज केला जातो या व्हरायटी. आणि खरंच कौतुक करणारी गोष्ट आहे की या सगळ्या युवा द्राक्ष बागायतदारांनी गेले काही दिवस सातत्यानं निसर्गाच्या लहरीपणामुळे द्राक्ष बागायतदार अडचणीत आला होता आणि अशा परिस्थितीत हा शेतीपूरक जो हा शेतीपूरक जो व्यवसाय सुरू केलेला आहे बघू शकता. तुम्हाला द्राक्ष इथे बघायला मिळतील, द्राक्षाच्या या वेगवेगळ्या व्हरायटीज आहेत.
या द्राक्षाची वेगवेगळ्या ज्या व्हरायटीज आहेत या व्हरायटीज त्याचबरोबर काळे मनुके आणि हे सगळे माझी जी तरुण बागायतदार मंडळी आहेत देशी गाईच्या शेणगोमूत्रापासून बनवलेले प्रॉडक्ट आहेत आपल्या येडगावच आहे त्यामध्ये साबण पेस्टपॅक दंतमंजन पूर्णपणे नॉन केमिकल आणि ऑर्गॅनिक प्रॉडक्ट आहेत जीवामृतचं सुद्धा आता आपण सेंट्रल गव्हर्नमेंटच्या माध्यमातून रजिस्ट्रेशन मिळवले स्टार्टअप इंडियाच्या माध्यमातून 5 लाखाची सबसिडी दिली त्याच्या माध्यमातून साहेबांना मिळालेली आहे नॅशनल इन्स्टिट्यूट मार्केटिंग मध्ये आपलं नॉमिनेशन झालेलं आहे तुम्ही जर रशभरणी अर्कसाठी बघू शकता त्या कोपऱ्यामध्ये होता यामध्ये दंतमंजन आहे त्यानंतर स्क्वीज पॅक आहे स्क्रब सोप आहे आणि अभिमान आहे की ही सगळी आमच्या तालुक्यातली मंडळी आहेत आणि वेगवेगळ्या पद्धतीनं शेती करत असताना शेतीपूरक पर्यावरणाला आणि त्यातून त्या माध्यमातून पर्यटनाला मोठी चालना दिली जाते आणि त्यानंतर जी माझी शिक्षण संस्था आहे खरं तर जिचा मला कायम अभिमान आहे त्या ग्रामोन्नती मंडळाच्या कृषी विज्ञान केंद्राचा इथे स्टॉल लागलेला आहे सांगा काय काय आहे त्याचबरोबर आपल्याकडे काही जे काही शेतकरी आहेत समजा पावसाळ्यात खूप क्रॅकिंग होतं जांभळाचं आणि खूप मोठा लॉस होतो तर शेतकरी आपल्याकडे माल आणून प्रोसेस करतात ते सुद्धा त्यांचा माल आपल्याकडून प्रोसेस पॅकिंग करून वेगवेगळ्या एक्झिबिशन किंवा वेगवेगळ्या माध्यमातून विक्री करत असतात तर त्यांना टेस्ट करायला देतात ना हा जांभळाचा ज्यूस हा मेडिका व्हरायटीचा द्राक्षाचा ज्यूस आहे ही स्पेशल व्हरायटी द्राक्षाच्या ज्यूस साठी डेव्हलप केलेली आहे आणि कुठलाही प्रिझर्वेटिव्ह नाही काही नाही काही नाही खरोखर तुम्हाला कौतुक वाटेल की या संपूर्ण ग्रामीण भागामध्ये या पद्धतीनं शेतकरी सातत्यानं प्रयत्न करतात उपक्रम राबवतात सुंदर चांगला आहे आणि हा पुन्हा राज्य कृषी विभागाचा हा स्टॉल आहे इथे पुन्हा तुम्हाला वेगवेगळ्या द्राक्षाच्या व्हरायटीज ज्या बघायला मिळतील त्या व्हरायटीची तुम्हाला माहिती सुद्धा या ठिकाणी दिसेल म्हणजे तासी गणेश असेल शरद सीडलेस असतील लीम असतील जम्बो असेल ग्रीनबेरी असेल हा पपनस तुम्हाला बघायला मिळतोय आणि ही सगळी मंडळी आहेत जी याविषयीची माहिती पुरवतील आणि या पद्धतीचा हा उपक्रम सध्या महाराष्ट्र राज्य पर्यटन संचालनालयाच्या माध्यमातून जुन्नर तालुक्यात द्राक्षग्राम गोळेगाव इथे सुरू आहे जुन्नर द्राक्ष महोत्सव 2021 19 फेब्रुवारीपासून म्हणजे आजपासून हा महोत्सव सुरू झालेला आणि 21 फेब्रुवारीपर्यंत हा महोत्सव आहे माझी आपल्या सगळ्यांना कळकळीची विनंती आहे जरूर 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 या द्राक्ष महोत्सवाला भेट द्या आणि हे जे आमचे युवा शेतकरी युवा उद्योजक आहेत त्यांचा उत्साह वाढवा धन्यवाद जय श्री न्यूज रिपोर्टर रामकृष्ण भागवत आज 24 तास जुन्नर
नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राइब करा, त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स। तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा, लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा।